नमस्कार, मी गायत्री माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जो कोणता व्हिडिओ पहिले अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आजचा टॉपिक आहे बाळाला डायपर यूज करणं हे कितपत योग्य आहे आणि आपण ते जर वापरत असू तर त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, कोणती प्रिकॉशन घेतली पाहिजे की त्यामुळे बाळाला इन्फेक्शन होणार नाही। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती सांगणार आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही नक्की पाहा, त्याचा उपयोग तुमच्यासाठी होईलच। लोक सांगतात की डिस्पोजेबल डायपर वापरू नये, ते बाळासाठी योग्य नाही आहे, सेफ नाही आहे। तर त्यासाठी तुम्ही सुती कापडाच्या ज्या साड्या असतात, म्हणजे आजीच्या साड्या किंवा आपल्या आईच्या साड्या यांपासून बनवलेले लंगोट शीट, हे बाळासाठी एकदम सेफ आहे असं मानलं जात होतं आणि ते वापरतही होते। परंतु ते वेळेनुसार सारखं चेंज करणं हे गरजेचं असतं। वापरलं तर प्रत्येक वेळी ते चेंज करणं गरजेचं आहे आणि हायजीन ही मेंटेन करणं आवश्यक आहे। त्याऐवजी आपण जर बाजारातले डायपर वापरले तर ते बाळासाठी सेफ आहे आणि त्यामुळे आपलं काम हे 50% कमी होतं। डिस्पोजेबल डायपर जर वापरत असाल तर आपण काही प्रिकॉशन घेतली तर ते बाळासाठी अत्यंत योग्य आहे। त्यासाठी तुम्ही जर बाळाची स्किनचे जी टेस्ट आहे ते करू शकता आणि बाळाची जी साईज आहे ते बाळाच्या एजनुसार, म्हणजे बाळ किती महिन्याचं आहे त्या एजनुसार बाळाचं डायपर हे मिळतं आणि ते डायपरच्या शीटवर त्या बोर्डवर लिहिलेलं असतं। बाळाच्या एजनुसार बाळाची साईज ही असते आणि तेच आपण डायपर वापरणं गरजेचं आहे। तसंच हे डायपर जेव्हा आपण वापरतो तेव्हा ते 4 तासांनी तरी ते सारखं आपण चेक केलं पाहिजे, कारण की बाळाचा जो नॅपी एरिया आहे तो बंद असतो आणि त्यामुळे तिथे रॅशेस येण्याची, म्हणजे ती जागा लाल होण्याची शक्यता असते। त्यामुळे डायपर हे दर 4 तासांनी तरी चेक करणं गरजेचं आहे। जेव्हा आई ही बाळाला फीडिंग करते तेव्हा फीडिंगच्या आधी जर तुम्ही डायपर घातलेलं असेल तर ते डायपर तुम्ही चेक करावं की ते क्लीन करायचं आहे की नाही, आणि फीडिंग झाल्यानंतर जर तुम्ही डायपर घालत असाल तर ते दर 4 तासांनी चेक करणं गरजेचं आहे। कारण जर बाळाने मोशन केली तर त्यामुळे ते तसंच राहून इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण डायपर हे 4 तासांनी चेक केलं पाहिजे। आता डायपर आपण जेव्हा वापरतो तेव्हा डायपर घालताना बाळाला तुम्ही तो जो एरिया आहे नॅपी एरिया बाळाच्या ज्या मांड्या आहेत तिथे तुम्ही साधं कोकोनट ऑइल लावणं गरजेचं आहे। त्यामुळे स्किन ही ड्राय होत नाही, स्किन ही सॉफ्ट राहते। आणि जेव्हा तुम्ही डायपर चेंज करता, तुम्ही जेव्हा बाळाचा एरिया नॅपी एरिया क्लीन करता, ते करून झाल्यानंतरही तुम्ही त्या भागाला साधं कोकोनट ऑइल लावणं गरजेचं आहे। जर बाळाची स्किन डायपरला योग्य नसेल तर तिथे नॅपी एरियामध्ये ती जागा रेडनेस होते, म्हणजे त्या जागेला असा लालसरपणा येतो, तिथे थोडी थोडी पुरळ येण्यास सुरुवात होते, अशा वेळी तर आपण डायपर वापरणं गरजेचं नाही आहे। त्यामुळे जास्तीत जास्त शक्य होईल तेवढं तुम्ही तो नॅपी एरिया आहे तो उघडा ठेवला पाहिजे आणि त्याऐवजी तुम्ही टाल्कम पावडरचा तो उपयोग करायचाच नाही आहे। साधं कोकोनट ऑइल वापरलं त्या भागाला तरी चालतं। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।